नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो व्हिडिओ म्हणजे राजा परीक्षितीला जी गती प्राप्त झाली ती जागा म्हणजे शुकताल नावाचं गाव। या शुकताल गावी आपण आलेलो आहोत आणि या शुकताल गावातील महती महात्म्य आपण पाहणार आहोत। हे ते शुकताल गाव आहे। या शुकताल गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या जागेवरती राजा परीक्षितीने भागवताची कथा ऐकलेली होती आणि त्यांना गती मिळालेली होती। ती जागा म्हणजे आपण जिथे चाललो ती जागा आहे। पुराणांमध्ये वर्णन आहे की राजा परीक्षिती राजाने भागवताची कथा ऐकली आणि परीक्षितीला सद्गती प्राप्त झालेली होती, मोक्ष प्राप्त झालेलं होतं आणि ती जागा म्हणजे हे शुकताल नावाचं गाव। आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने नक्कीच कथा ऐकावी असं शास्त्रही सांगतं। दोन ठिकाणी भागवताची कथा ऐकावी असं शास्त्र सांगतं मंडळी। पहिलं ठिकाण नैमिषारण्य आणि दुसरं ठिकाण ते शुकताल नावाचं ठिकाण। हेच ते शुकताल नावाचं गाव जिथे आपण चाललेलो आहोत। अशी आख्यायिका आहे की ज्या वटवृक्षाच्या छायेमध्ये परीक्षिती राजाने भागवताची कथा ऐकली आणि त्यांना मोक्ष मिळालं तेच 5000 वर्षापूर्वीचं झाड आपल्याला इथे पाहायला मिळणार। आपण त्या मंदिराकडे जात आहोत। हे मंदिराचं सुंदर मोठं असं भव्य दिव्य गेट आहे। महर्षी शुकदेव द्वार असं हे मंदिर आहे। छान आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत। आजूबाजूला दुकानं आहेत। इथून पुढे आपण जात आहोत। समोर पायऱ्या दिसत आहेत आपल्याला। याच पायऱ्यावरून पुढे जायचे। तर पुराणांमध्ये असं वर्णन आहे मंडळी की मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने काही ऐकलं नाही चालेल तरी चालेल, काही ऐका अथवा नका ऐकू पण तीन ग्रंथ ऐकावे असं शास्त्र सांगतं। पहिला ग्रंथ श्रीमद भागवत, दुसरा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आणि तिसरा ग्रंथ श्रीमद देवी भागवत। तर श्रीमद भागवत हे शुकाचार्य नावाचे महान तपस्वी साधू होऊन गेले। तर या शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला भागवताची कथा सांगितल्याचं वर्णन आहे आणि जिथे ही कथा झाली भागवताची ते स्थळ म्हणजे हेच आपण पाहत आहोत, ते स्थळ आहे शुकताल नावाचं ठिकाण। 5000 वर्षापूर्वीचं वटवृक्ष आपल्याला या जागेवरती पाहायला मिळतं मंडळी। मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने या जागी यावं आणि कथा ऐकावी असं शास्त्र आहे। पण या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं जाणं होतं किंवा कधी जाणं होत नाही अशा वेळेला आम्ही मुद्दामून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत। आता ही जी समोर आहे मंडळी ही यज्ञशाळा आहे। हे झाड आहे। हा आसपासचा परिसर आपल्याला सगळ्याला पाहायला मिळतोय। सुंदर असा हा परिसर आहे। छान असे मंदिर आहेत। ज्या रस्त्यावरून आपण आलो तो रस्ता हा आणि हे 5000 वर्षापूर्वीचं वडाचं झाड मंडळी। या जागेच्या खाली या झाडाच्या खाली परीक्षिती राजाने भागवताची कथा ऐकली त्यांना मोक्ष मिळालं। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत। आवर्जून दर्शन घ्या मंडळी। आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहे।
याच झाडाखाली भागवत कथा सुद्धा अनादि कालापासून होत असतात। आपण पाहत आहोत श्री शुकदेव मंदिराकडे आपण चाललेलो आहोत मंडळी। इथे वर गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला सुंदर असं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं। बघा आपण हे ते वटवृक्ष 5000 वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड, अतिशय सुंदर हे वटवृक्ष आहे। आपण पाहतच आहोत या झाडावरती आजही पोपट येऊन बसतात मंडळी, आणि पोपट आपल्याला नक्कीच दर्शन देतात। आणि हे ते शुकाचार्यांचं आणि परीक्षिती राजाचं मंदिर, ही जी काळा पाषाणामधली मूर्ती पाहत आहोत ती शुकाचार्यांची, आणि हे बाजूला परीक्षिती राजा आहेत। यांनी भागवताची कथा ऐकली, त्यांना गती मिळालेली आहे। हे सुंदर असा हा मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत। आपण खरोखर भाग्यवान आहोत मंडळी की या मंदिराचा सगळा परिसर आपण पाहत आहोत। हे जे वटवृक्ष आहे हे 5000 वर्षापूर्वीचं हे वटवृक्ष आहे मंडळी। आसपास इथे सुंदर मंदिर आहेत, चरणदासाचं मंदिर आहे, सुंदर मंदिर या जागेवरती बांधलेलं आहे। मनुष्य जन्मामध्ये नक्कीच या जागी प्रत्येकाने जाऊन यावं, असे सुंदर क्षेत्र आणि शांततामय क्षेत्र म्हणजे शुकताल। इथे शुक्रताल या नावाने लोक ओळखतात। दिल्लीपासून जवळ मुझफ्फरनगर आणि मुझफ्फरनगरच्या जवळ शुक्रताल नावाचं गाव उत्तर प्रदेशमध्ये येतं। हे आपण पाहत आहोत, इथे भागवताची कथा होते, हे भागवत भवन आहे। सुंदर असं मंदिर या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी। अतिशय हे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे। हे परीक्षिती आहेत आणि हे शुकाचारी आहेत। या जागेवरती राजा परीक्षितीने कथा ऐकलेली आहे, कथा ऐकलेली होती। राजा परीक्षितीचा उद्धार झाला होता ते हे ठिकाण। हे सप्तऋषी आहेत। हे बघा 5000 वर्षापूर्वीचं सुंदर हे वटवृक्ष आहे। हा सभोवतालचा परिसर आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। सुंदर मंदिराचा परिसर, इथे जगदंबेचं मंदिर आहे देवीचं, आणि याच शुक्रताल गावावरून पांडवांचं हस्तिनापूर नावाचं जे गाव आहे, जी राजधानी होती पांडवांची हस्तिनापूर, इथून अतिशय जवळ आहे। साधारणतः इथून असं म्हणतात, त्या ठिकाणचे लोक सांगतात की शुक्रताल गावापासून हस्तिनापूर हे 50 किलोमीटर अंतरावरती आहे। आयुष्यामध्ये नक्कीच प्रत्येकाने जावं आणि पाहावं। जिथे परीक्षिती राजाला गती मिळाली, मोक्ष मिळालं, ते हे ठिकाणे, ही धर्मशाळा आपण पाहतोय। ह्या अशा पद्धतीने तिथे धर्मशाळा आहेत, सुंदर धर्मशाळा आहेत। आपण याच रस्त्याने आलेलो होतो। हा मंदिराचा परिसर आहे। हे शुक्रता नावाचं गाव आहे। तर मंडळी, आम्ही मुद्दामून हा व्हिडिओ आपल्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, कारण काही लोकांचं या गावी जाणं होतं किंवा जाणं होत नाही। काही लोकांना व्याधी असते, वृद्धापकाळामुळे जाणं होत नाही,
म्हणून या माध्यमातून का होईना प्रत्येकाला दर्शन घडावं अशी आमची इच्छा। 101 फुटीचा हा हनुमंताचा सुंदर भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासारखी। इथे सुंदर हा मंदिराचा परिसर। तर मंडळी, आम्ही हा बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला सुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा एक प्रकारे उत्साह प्राप्त होईल। तर हा व्हिडिओ जर आपण पाहत असाल तर शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। ईश्वर नक्कीच आपली इच्छा मनोकामना पूर्ण करेल। तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरूर लिहा मंडळी। अशा पद्धतीने हे शुक्रता नावाचं गाव आहे। आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।